नमस्कार मित्रांनो, आज आपण महान संत सावतामाळी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन 1250 अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे झाला. धन्य ते अरण रत्नांचीच खान, जन्मला निधान सावतातो. संत सावतामाळी हे महान मराठी संत कवी होते. सावतोबांचे अरण हे गाव होते. सावतोबांचे आजोबा दैवमाळी हे पंढरीचे वारकरी होते. त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत, पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाह त्याच पंचक्रोशीतील सदुमाळी यांच्या मुलीशी झाला होता. याच दाम्पत्याच्या पोटी सावता महाराजांचा जन्म झाला. खरे म्हणजे या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानमधील औसे होय. मात्र त्यांचे आजोबा दैवमाळी हे अरण या गावी स्थायिक झाले. आपल्या जन्मस्थळाबद्दल सावतामाळी म्हणतात, धन्य ते अरण रत्नांचीच खान, जन्मला निधान सावतातो. मित्रांनो, सावतामाळी यांचा भेंड गावचे भानवसे रूपमाळी या घराण्यातील जनाई माऊलीशी लग्न झाले. जनाई माऊली आणि सावतामाळी यांना विठ्ठल व नागाताई अशी 2 सुंदर अपत्य झाली. सावतामाळी यांनी आपल्या माळ्याच्या व्यवसायातील वाक्प्रचार शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत यामुळे नव्या शब्दांची, नव्या उपनामांची अत्यंत सुंदरपणे भर पडली. असे सांगितले जाते की सावतामाळ्यांचे अभंग काशीबा गुरव हे लिहून ठेवत असत. संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील ज्येष्ठ संत होते. मित्रांनो, यांचा काळ इसवी सन 1250 ते 1295 हा आहे आणि संत ज्ञानेश्वरांचा काळ इसवी सन 1275 ते 1296 आहे. त्या हिशोबाने ही संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सावतामाळी यांचा काळ अत्यंत समकक्ष आहे. साव म्हणजे खरे तर शुद्ध, स्वच्छ चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा शब्दच अत्यंत भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले होते. त्यांना फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. त्याचबरोबर त्यांना छंदही होता. आमची माळियाची जात शेत लावू बघाईत, असे ते एका अभंगात अत्यंत उत्कटपणे म्हणतात. भक्तिमार्गाबद्दल संत सावतामाळींनी सर्वसामान्यांना एक नवा मार्ग मिळवून दिला. ऐहिक जीवनात आपली नियमित कर्तव्य कर्मे करीत असतानाच काया वाचा मने ईश्वर भक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे असे त्यांनी सांगितले. न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची, असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने जाणवतो. सावतामाळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा, अशी प्रवृत्ती मार्गाची शिकवण देणारे महान संत आहेत.
वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष कर्मातच ईश्वर आहे असे ते म्हणायचे. ते कर्ममार्गी संत होते. कर्मे ईशु भजावा हीच त्यांची वृत्ती होती. अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांची बेमालूम सांगड त्यांनी आपल्या अभंगरचनेत, आपल्या प्रत्यक्ष जीवनात घातली. त्यामुळे संत परंपरेतसुद्धा सावता माळी एक सर्वसामान्यांचे, बहुजनांचे आणि त्यांच्या विचारधारेचे आपले संत वाटतात. संत सावता माळी यांची महती कितीही गायली तरी कमी आहे. ते जे विचार व्यक्त करतात ते खरोखरच अवर्णनीय आहे. ते म्हणतात, स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात, सावत्याने केला मळा, विठ्ठल देखिला डोळा. या ओळीतून त्यांची जीवननिष्ठा स्पष्ट होते. त्यांच्या अभंगात नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य, भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य आवडंबर याबाबत कधीही कोणतीच भिडभाड ठेवली नाही. या सर्व गोष्टीवर त्यांनी सतत कोरडे ओढले. अंतशुद्धी, तत्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी नेहमीच पाठराखण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग, याग, जप, तप, तीर्थ व्रत, वैकल्ये या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतकरणपूर्वक चिंतन हवे आहे आणि आपल्या कर्मात पूर्ण लक्ष आपल्याला द्यायचे आहे. एवढे सुंदर विवेचन त्यांनी आपल्या जीवनातील, आपल्या अभंगरचनेतील आणि आपल्या संकल्पनेतील दृढ संकल्पनातून निष्ठेने दाखवून दिले आहे. संत सावता माऊलींचा विचार आजच्या काळातही तेवढाच प्रकर्षाने महत्त्वाचा वाटतो. कारण जीवनातील प्रापंचिक अडचणी, समस्या याकडे लक्ष देणे व त्याचबरोबर अध्यात्माकडे लक्ष देणे, भक्तिमार्गाकडे लक्ष देणे याचं एक सुवर्ण मध्य त्यांनी आपल्या विचारातून सांगितलेलं आहे. संत सावता माळी यांनी नाम संकीर्तनावर आणि कर्मावर जास्त भर दिलेला आहे. सर्व संघ परित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो. प्रपंच सुनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग, मोट नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. असे ते अत्यंत छानपैकी एका त्यांच्या स्वतःच्या अभंगात म्हणतात. त्यांचा दुसरा गाजलेला अभंग म्हणजे, आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत, कांदा मुळी भाजी, अवघी विठाबाई माझी, लसण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 इसवीसन 12 जुलै 1295 रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलांची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते. मित्रांनो, आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. कारण तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या प्रोत्साहनाची खूप खूप गरज आमच्या चॅनलला आहे. अशाच आगळ्या वेगळ्या संत महात्म्यांचे, ज्ञानियांचे विचार तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहेत आणि त्यासाठी मित्रांनो, चॅनलखालील सबस्क्राईबचे लाल बटन दाबून आपल्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठीवर द्या. धन्यवाद.